हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कशावर, तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती 1080 पिक्सल अशी सेट करून घ्या. आती कशी सेट करायची आहे त्याच्या संदर्भात तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ चालू आहे, त्यानुसार त्या डायरेक्शननुसार तुम्ही काय करू शकता, तर व्हिडिओची क्वालिटी 1080 अशी सेट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी आता आय होप तुमची सेट झालेली आहे. आता आपण काय करूया तर विषयाकडे वळूया. तर विषय आहे आपला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स आपण समजून घेणार आहे, याचे नियम काय आहेत, ओके, याचा वापर कसा करतात आणि त्याचे अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर, त्याचबरोबर निगेटिव्ह स्ट्रक्चर आणि इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर आपण बघणार आहोत, ओके. परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर सुरुवातीला काय दिलेलं बघा, तर हा जो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, ज्याला चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भविष्यकाळ सुद्धा म्हणतात, तर याचा वापर कधी केला जातो तर लक्षात घ्या, इट इज अ टेन्स, हा एक काळाचा प्रकार आहे फ्युचर टेन्सचा, दॅट डिस्क्राइब्स ऍक्शन, तो अशा प्रकारची कृती दाखवतो, अशा प्रकारची ऍक्शन, अशा प्रकारच्या कृतीचं वर्णन करतो की दॅट विल कंटिन्यू अप टू अंटील अ पॉइंट इन फ्युचर. अशी क्रिया की जी काय असते तर एका सर्टन पॉइंटपर्यंत भविष्यकाळामध्येच चालू असते. भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असते एका सर्टन पॉईंटपर्यंत, एका सर्टन पॉईंटपर्यंत ते चालू असलेली क्रिया दाखवण्यासाठी आपण काय करत असतो तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो, ओके. एक्झाम्पलने आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर एक्झाम्पल दिलेलं आहे, आय विल हॅव बीन वर्किंग ॲट माय कंपनी फॉर 3 इयर्स. मी काय करत आहे तर काय करणार आहे तर पुढचे 3 वर्ष माझ्या कंपनीमध्ये काम करत असणार आहे, ओके. म्हणजे आय विल हॅव बीन वर्किंग, मी काय करत असणार तर काम करत असणार आहे ॲट माय कंपनी, माझ्या कंपनीमध्ये फॉर 3 इयर्स, 3 वर्षासाठी मी माझ्या कंपनीमध्ये काम करत असणार आहे. 3 वर्षानंतर काय होईल ते सांगतात नाही, परंतु तोपर्यंत ही क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी आपण ह्या टेन्सचा वापर केलेला दिसून येतो. आता डायग्रामने तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. डायग्राम दिली बघा, हा आहे पास्ट, हा आहे प्रेझेंट जिथं बोललं जात आहे, आणि हा आहे फ्युचर. फ्युचर म्हणजे काय तर भविष्यकाळ, आणि क्रिया जी आहे ती इथे चालते, म्हणजे इथे जी क्रिया आहे चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो तर इथे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करत आहोत. एक्झाम्पल, आय शॅल हॅव बीन गोईंग टू USA नेक्स्ट इयर, मी पुढच्या वर्षी काय होत असेल तर USAला जात असेल, ओके, त्यावेळेस ती क्रिया चालू असणार आहे आणि ती कंटिन्यू तिथे होईल. आता मग या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचे स्ट्रक्चर काय आहेत, आता स्ट्रक्चर माहीत असणं का बरं गरजेचं आहे, कारण परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतो, एखादा प्रश्न दिला असतो, एखादं वाक्य दिलं असतं आणि तुम्हाला सांगतील की तुम्ही काय करा तर याचं रूपांतरण कशात करा तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करा, त्यावेळेस तुम्हाला या स्ट्रक्चरची आवश्यकता असणार आहे. दैनंदिन वापरामध्ये बसतो तर तुम्ही ह्या टेन्स वापरत असता, त्यासाठी सुद्धा हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. काय स्ट्रक्चर आहे तर मग बघा, सब्जेक्ट नंतर शॅल विल असणार आहे, हॅव बीन, हॅव नंतर बीन हा प्रत्यय येईल, त्यानंतर क्रियापद लाईनचे प्रत्यय, शेवटी ऑब्जेक्ट. मिक्सर आहे हे परफेक्ट फ्युचर टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर त्यामुळे शॅल विल नंतर हॅव बीन आणि त्यानंतर क्रियापद लाईनचे प्रत्यय आपल्याला दिसून येतो, क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी, ओके. तर एक्झाम्पल बघा, ही विल हॅव बीन एन्जॉईंग द हॉलिडेज, तो काय करत असणार आहे तर त्याचे जे हॉलिडेज आहेत ते त्याचे ते एन्जॉयमध्ये मनोरंजन त्या हॉलिडेमध्ये तो करत आहे, करत असणार. दे विल हॅव बीन वर्किंग ऑन गार्डन ऑल डे, ते काय तर पूर्ण दिवस गार्डनमध्ये काम करत असणार आहेत, ओके, करत असणार म्हणजे क्रिया ही दिवसभर चालू असणार आहे, नाही दिवस संपला त्यानंतर ती क्रिया संपून जाईल, जसं 3 वर्षानंतर त्याचं काम संपून जाईल तशाप्रकारे त्या दिवसच्या एंड नंतर ही काम संपून जाणार आहे. आता आहे पुढे निगेटिव्ह स्ट्रक्चर. शाल विल कधी वापरतो सर्वांना माहिती, आय आणि वी नंतर शाल वापरतो आपण, आणि विल वापरतो आपण कधी बाकी इतर, म्हणजेच आय आणि वी सोबत विल सुद्धा वापरतात, त्यात काही अडचण येणार नाही. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल, शाल विल नंतर काय लिहिलेलं इथे, नॉट लिहिलेलं, लक्षात घ्या. बाकी स्ट्रक्चर जे असेल तसं आपल्याला दिसून येत आहे. येस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस वी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, हे आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर कशाचं, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पलला चांगल्या प्रकारे केलं होईल बघा, आय विल नॉट हॅव बीन शॉपिंग इन वेनसडे, मी काय करत नसेल तर वेनसडेला शॉपिंग करत नसेल.
शी विल नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर हर अपकमिंग टर्म एक्झाम. ती तिच्या येणाऱ्या टर्म एक्झामची तयारी करत नसेल किंवा तिची अभ्यास तो ती करत नसेल. अशा प्रकारे हे जे वाक्य तुम्ही हे बनवू शकता. ओके, आता आपण बघतो पुढं. तर म्हणजे काय, तर इंट्रोगेटिव स्ट्रक्चर काय आहे, कशाचं, या फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इंट्रोगेटिव स्ट्रक्चर काय बघा, तर लक्षात घ्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही स्ट्रक्चर असणार आहेत. पॉझिटिव्हमध्ये काय असणार आहे, तर शॅल विलने वाक्य सुरुवात होणार, सब्जेक्ट हॅव बीन प्लस वी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क. आणि निगेटिव्हमध्ये फक्त काय करायचं, तुम्हाला यस नंतर सब्जेक्ट नंतर नॉट टाकायचं, बाकी स्ट्रक्चर असेल तसं आहे. प्रश्नाची सुरुवात ही शाल आणि विलनेच होणार आहे, लक्षात घ्या, असू द्या. ठीक आहे, इथे आता प्रश्न विचारतो आपण. हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगितलेले, तुम्ही ते चांगल्या लक्षात घ्या. ओके, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मी सर्व टेन्सेसवर व्हिडिओ बनवलेले आहे, त्याची एक स्पेशल प्लेलिस्टसुद्धा आहे, ती तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला ती दिसून जाईल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जास्त तुम्ही चेक करणार तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टेन्सची एक स्पेशली काय दिलेली, तर प्लेलिस्ट दिलेली, त्यावर तुम्ही सर्व टेन्स समजून घेऊ शकता. त्यात काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. ओके, तर हे स्ट्रक्चर आहे, त्याचं एक्झाम्पल बघूया काय देता येईल. विल यू हॅव बीन मेकिंग अ केक इन द किचन. काय, तुम्ही किचनमध्ये केक बनवत असाल का, बनवत असणार का किंवा असाल का. विल आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिक्स फॉर सिक्स मंथ. मी इथे सहा महिने थांबत असेल का, थांबलेलो असेल का. विल धनुष हॅव बीन रिमूव्हिंग द वेस्ट टुमॉरो. धनुषने उद्या कचरा साफ केलेला असेल का. अशा प्रकारे इंटरव्ह्यू स्टँडर्डचे आपण काय बनवू शकतो, तर वाक्य बनवू शकतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे. आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो चांगल्या प्रकारे समजलेला आहे. पुन्हा सांगतो, एक प्लेलिस्ट अपलोड केली आहे, सर्व ग्रामरचे टॉपिकसुद्धा मी यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल अवश्य शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. मी तसं रोज व्हिडिओ अपलोड करतो आहे, तर तुम्ही रिसेंटच्या व्हिडिओसुद्धा कमेंट करून मला काय करू शकता तर सांगू शकता. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.